सिन्नर तालुक्यातील कणकुर येथील हरिभक्त परायण सुनील महाराज जगताप यांनी गेल्या 5 दिवसापूर्वी या ठिकाणी असलेल्या महादेव मंदिरासमोर मनोज चरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळावं, सरसगट कुणबीचे दाखले मिळावे या मागणीसाठी मंदिरासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली होती। गेल्या 5 दिवसापासून जगताप यांना शासकीय आरोग्य अधिकारी, पोलीस प्रशासन तसेच सिन्नरचे तहसीलदार यांनी वेळोवेळी भेटी देऊन विचारपूसही केली। सदरच्या उपोषण साकळी उपोषणामध्ये करण्याची सर्वांनी विनंती केली होती, मात्र जगताप यांनी कुणालाही दाद न देता आपलं आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा मार्ग स्वीकारला। 1 नोव्हेंबर रोजी छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण व छावा प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर यांनी कणकुर येथे येऊन उपोषण स्थळी भेट देऊन जगताप यांची विचारपूस केली, त्यांना आपल्या उपोषणाची दिशा बदलण्याची विनंती केली। या विनंतीला मान देऊन हरिभक्त परायण सुनील महाराज जगताप यांनी पांगरकर व किशोर चव्हाण यांच्या हस्ते साखर पाणी घेऊन आपलं उपोषण सोडलं। यापुढे हे उपोषण साखळी पद्धतीने सुरू राहील, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी साखळी पद्धतीने उपोषण करणार असल्याचं जगताप यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं। यावेळी पांगरी येथील कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते। पांगरी गावचे सरपंच दिलीप माळवे, अविनाश बैरागी, संजय सूर्यवंशी, अण्णा बुजकुल, दशरथ सावंत, लहानू जगताप, संपत बुजकुल, चंद्रभान बुजकुल, महेश बुजकुल आदींसह सुनील काटे पांगरी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते। जय मराठा, एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं घेत कसं नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। आज आम्ही ग्रामीण भागात आलेलो आहोत, कणकुरी गावात सुनील महाराज जगताप हे आज पाचवा दिवस त्यांचं आमरण उपोषणाचं आहे। मनोज जरांगे पाटीलचे प्रतिनिधी म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत आणि आम्ही सुनील भाऊला विनंती केली की आंदोलन आपल्याला थांबवायचं नाही आहे, आंदोलन मराठा समाजाला करायचं आहे, फक्त आमरण उपोषणाचं साखळीचं रूपांतर समाजाने कसं करता येईल ते पाहावं, आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला। आत्ताच त्यांनी ज्यूस पिऊन आमरण उपोषणाची सांगता केलेली आहे। मी सुनील भाऊचं आणि ह्या गावकऱ्यांचं मराठा समाजाचा आभार मानतो, धन्यवाद। कणकुरी या गावामध्ये मराठा समाजाला सरसगट कुणबीचे दाखले मिळवण्यासाठी जे सुनील भाऊ जगताप यांनी 5 दिवसापासून आमरण उपोषण चालू केलं, मनोज भाऊ जरांगेंना आपल्या पाठिंबा देण्यासाठी आणि पार गावात घराघरामध्ये मराठा आरक्षण काय आहे हे समजून सांगण्यासाठी आपले सुनील भाऊ जगताप यांनी जो प्रयत्न केला आणि तो यशस्वी झालेला आहे, पण सरकारच्या दरबारापर्यंत आपण सगळेजणं पोहोचणारच आहोत। आपणही 3 तारखेला या सरकारने कुठलेच निर्णय नाही घेतले तर समृद्धी अडून तोही सरकारचा निषेध करून संदेश पाठवणार आहेत, त्याच्यामुळं याचीही दखल सगळ्यांनी घ्यावी। का 3 तारखेला 10 वाजता दुसंगवाडी इथं आपण सगळे जमणार आहोत आणि त्या रस्ता रोकोला सगळ्यांनी यायचं आहेत। सुनील भाऊला धन्यवाद देतो, त्यांनी आमरण उपोषण केलं आणि आता साखळी उपोषणामध्ये सगळे गाव बसणार आहेत। जय शिवराय सर्वांना। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्याच निमित्तानं या ठिकाणी उपोषण करत असताना आज या ठिकाणी छावा संघटनेचे संस्थापक किशोरभाऊ आणि प्रदेशाध्यक्ष आमचे गुरुबंधू विलासभाऊ पांगरकर आणि सर्वच आलेले त्यांचे समन्वय आणि त्यांच्याबरोबर काम करणारी मंडळी यांनी आग्रह केला की महाराज जरांगे पाटील उपोषण करत आहे आमरण। त्यांचं असं म्हणणं आहे पाटलांचं की माझं आमरण चालू राहू द्या, परंतु इतर माझ्या कुठल्या बांधवाला किंवा समाज बांधवाला आमरण उपोषण किंवा म्हणजे आतोनात यातना होऊ नये म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला आम्ही सक्रिय सहभाग नोंदवला आणि आज त्यांच्या हस्ते आपण त्या आमरण उपोषणाचं सांगता या ठिकाणी करत आहोत। म्हणून येणाऱ्या पुढल्या काळामध्ये जरी आमरण उपोषणाची सांगता झाली असली परंतु आंदोलन काही थांबलेलं नाही, तेव्हा राज्यकर्त्यांनी आणि जे या आरक्षणाला विरोध करत आहे त्यांनी आता लक्षात घ्यायचं।
का इथून पुढे काय होईल. बस जय शिवराय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके, नांदूर शिंगोटे.